मुद्द्याकडे वळूया. 8.2 मुद्दा खास कौशल्य आणि विविध व्यवसाय. बघा, शेती सुरू होण्यापूर्वी माणूस मानव जो होता हा एका ठिकाणी नव्हता. म्हणजे त्याचं जे जीवन होतं हे संपूर्ण जीवन शिकारीवरती किंवा फळे कंदमुळे याच्यावरती त्याचं जीवन अवलंबून होतं. आणि ते मिळवण्यासाठी तो जो मानव जो होता तो प्रत्येक ठिकाणी त्याला या ठिकाणाहून त्या ठिकाणी त्याला जावं लागत होतं. कारण त्याला नेहमी ते फळं मिळवणं किंवा कंदमुळं मिळवणं किंवा शिकार करणं हे त्याला अनिवार्य होतं. परंतु शेतीमुळे काय झालं, माणूस एका ठिकाणी स्थायिक झाला आणि स्थायिक झाल्याच्या नंतर त्याला मिळत इतकं अन्न, तो मिळत इतकं खाण्याचे पदार्थ तो त्या शेतीमधून त्याचा जो हंगाम आहे तो हंगाम त्या ठिकाणी घेऊ लागला. आणि त्याची जी अन्नाची जी गरज होती ती गरज या ठिकाणी पूर्ण झाली. आणि त्याहूनही जास्त गोष्ट म्हणजे तो इतकं धान्य पिकवू लागला की त्याची गरज भागूनही त्याला शिल्लक पुरेल इतकं धान्य त्याच्याकडे बाकी राहिलं. आणि तो एका ठिकाणी त्याचे धान्य जे होता तो साठवून ठेवू लागला. आता धान्य साठवलेलं असल्यामुळे त्याला खूप वेळ त्या ठिकाणी मिळवायला लागला. कारण त्याला अन्न मिळवण्यासाठी आता भटकण्याची म्हणजे त्याची भटकंती जी होती ती भटकंती आता संपली आणि तो एका ठिकाणी आता स्थायिक झाला. मग त्याला आता वेळ मिळू लागला आणि वेळ मिळाल्यामुळे त्याची जी अन्नाची जे कौशल्य होते त्याची जी कल्पकता होती या गोष्टीला त्याला वाव मिळाला. आणि या कल्पकतेच्या आधारे आता नवीन नवीन कौशल्य विकसित करण्यासाठी त्याला पुरेसा वेळ मिळाल्यामुळे आता नवीन नवीन कौशल्य तो व्यक्ती तो मानव त्या ठिकाणी आता ते कौशल्य मिळवण्यासाठी धडपड करू लागला. मग अशा कल्पकतेच्या आधारे वेगवेगळे कामगार त्या ठिकाणी तयार झाले. बघा, हे त्यांची जी कल्पना आहे त्या कल्पनेच्या आधारे बघा काही मातीची भांडी बनवणारे त्या ठिकाणी निर्माण झालेत, काही मणी बनवणारे निर्माण झालेत आणि वेगवेगळे कारागीर या ठिकाणी उदयास आले. बघा, नवाश्म युगातील काळात आपण ती जी मातीची भांडी जर बघितली तर ती ज्या मातीची भांडी आहेत मातीच्या वस्तू आहेत ते त्या घरातील त्या स्त्रियांनी त्यांच्या स्वतःच्या हातांनी त्या जी भांडी आहेत ती भांडी त्या ठिकाणी घडवलेल्या होत्या असे मानले जाते.